सर्वांना नमस्कार. मित्र हो, हार्ट अटॅक किंवा हृदयाचा झटका ज्याला आपण म्हणतो तो आला तर पाणी मागू देत नाही असं म्हणतात. त्याचं नाव ऐकल्या नुसतं माणूस घाबरून जातो. तर असा हा गंभीर आजार ज्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण हे खूप जास्त असतं आणि सध्या 1 मृत्यूचं कारण आहे, तर हे येण्याची प्रमुख मुख्य अशी 7 कारणं कोणती आहेत की जी कारणं आपण जर टाळली, माहीत करून घेतली, तर आपणाला हार्ट अटॅक टाळता येऊ शकतो, येणार नाही हार्ट अटॅक आणि जीवाला धोका होणार नाही. म्हणून ही 7 कारणं आज आपण पाहूया. सगळ्यात महत्वाचं त्याच्यामधलं जे कारण आहे तंबाखू आणि धूम्रपान. तंबाखूचं कुठलंही स्वरूप असेल, तो तंबाखू असेल, गुटखा असेल, सिगारेट असेल, बिडी असेल, सुपाऱ्या असतील वेगवेगळ्या प्रकारच्या, याच्यातून काय होतं की तंबाखू जेव्हा सेवन केली जाते त्याच्यातलं निकोटीन जे आहे हे निकोटीन रक्तवाहिन्यावर जे परिणाम करतं, रक्तवाहिन्या आकुंचन होतात, हृदयाचा वेग वाढतो, स्पीड वाढते, हृदयाचा रेट वाढतो आणि त्यामुळं काय होतं की ब्लड प्रेशर वाढायला मदत होते. त्याच्या म्हणजे ब्लड रक्तदाब वाढतो आणि रक्तदाब वाढणं हे हार्ट अटॅक येण्याचं एक आणखी प्रमुख कारण असतं. म्हणून तंबाखूचा परिणाम हा किंवा सिगारेट धूम्रपान ज्या स्वरूपाचे असेल त्याचा परिणाम हा बाकीच्या तर अवयवावर होतोच होतो, पण सगळ्यात सुरुवातीला पहिल्यांदा तो परिणाम हृदय आणि सगळी रक्ताभिसरण संस्था ज्याला आपण म्हणतो म्हणजे रक्तवाहिन्या ज्या असतात त्याच्यावर जास्त होतो. वा जो स्पाझम ज्याला म्हणतात, आकुंचन पावतात रक्तवाहिन्या, इतका वाईट परिणाम आणि त्यामुळे हृदयावर येणारा प्रेशर, वाढणारा जो दाब आहे त्याचा वाईट परिणाम होऊन मग काही दिवसांना काय होतं की रक्तवाहिन्या एवढ्या आकुंचन पावतात की हृदयाला रक्तपुरवठा कमी कमी व्हायला लागतो आणि मग हार्ट अटॅक येतो. हे पहिलं कारण आहे महत्वाचं. दुसरं कारण आहे अयोग्य आहार. आहार किती खाता याच्यापेक्षा तो योग्य आहे की अयोग्य आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचे जे घटक असतात, गोड जास्त खाणं, तेलकट तुपकटच्या आहारामध्ये जास्त समावेश असणं आणि मिठाचं प्रमाण जास्त असणं, हे 3 घटक असे आहेत याचा वापर जास्त असणं हे हृदयरोगाला किंवा हार्ट अटॅकला आमंत्रण देतं. याचं खूप मोठं हे कारण आहे. म्हणून आहारामधून यांचं प्रमाण कमीत कमी केलं पाहिजे. गोड खाणं, तेलकट तुपकट आणि मिठाचं प्रमाण हे याच्याऐवजी काय केलं पाहिजे, आपण योग्य आहार ज्याला म्हणतो एक शाकाहारी स्वरूपाचा निसर्गातून आलेला फ्रेश, म्हणजे पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील, फळं असतील, जे रसाळ असतात ज्याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असतं, अशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे. डबा बंद, पाकिट बंद, बेकरीचे प्रॉडक्ट, फास्ट फूड, जंक फूड्स हे टाळले पाहिजे. अशा प्रकारचा जर आपण आहार घेतला, कारण आहारावर आपलं आरोग्य 80% अवलंबून असतं, म्हणून आहारामध्ये योग्य आहार, संतुलित आहार ज्याला आपण म्हणतो, आरोग्यदायी आहार, अशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे, म्हणजे हार्ट अटॅकची शक्यता राहणार नाही. आणि जर हा चुकीचा आहार घेतला, अयोग्य आहार घेतला, कितीही खायचं, कसंही खायचं, कधीही खायचं, काहीही खायचं, तर त्या व्यक्तीला अटॅक येण्याची शक्यता जास्त वाढते. हे दुसरं कारण आहे. आता तिसरं कारण आहे व्यायामाचा अभाव. आपण सतत म्हणतो काहीतरी व्यायाम केला पाहिजे, काहीतरी व्यायाम केला पाहिजे, कुणीतरी सांगितलं, थोडं मोटिवेशन झालं की काय करतात काही जण, व्यायाम 1-2 दिवस 4 दिवस करतात, पुन्हा तो राहून जातो. पुन्हा कधीतरी काही वाटलं म्हणतो की पुन्हा करतात, पुन्हा राहून जातो. तो नियमितपणानं असणं अत्यंत आवश्यक असतं. व्यायाम करायचा आहे तर तो नियमितपणानं केला पाहिजे. तुम्ही 1 तास 1.25 तास 1.5 तास व्यायाम, मग थोडं चालणं असेल, थोडं जॉगिंग असेल, काही कुठलं एखादं कार्डिओ एक्सरसाइज असेल, स्ट्रेचिंग एक्सरसाइज असेल, कुठल्याही स्वरूपाचे व्यायाम करा, थोडे योगासनं असतील, काही प्राणायाम असतील आणि धाप लागेल असा व्यायाम पण त्याच्यामध्ये थोडा समावेश असला पाहिजे. म्हणजे काय होईल की तुमचं सगळं शरीरामधलं जे रक्त आहे सळसळ वाहणं, तसंच तुमच्या श्वासाची जे कपॅसिटी असते फुफ्फुसांची ती पण चांगल्या प्रकारे वाढणं, ऑक्सिजन पुरवठा सगळ्या शरीराला चांगल्या प्रकारे होणं, हृदयाला पण तो चांगल्या प्रकारे होणं, हृदय मजबूत होणं, सगळ्यात महत्त्वाचा फायदा होत असतो की व्यायामाचा हृदय, कार्डिओ स्ट्रेंथनिंग म्हणतो आपण किंवा कार्डिओ एक्सरसाइजेस म्हणजे हृदयाला स्ट्रॉंग मजबूत करणारे व्यायाम असतात, त्यामुळे हृदय जर मजबूत होऊ लागलं तर ते हार्ट अटॅक येणार नाही. म्हणून नियमित व्यायाम हा केला पाहिजे. नियमित व्यायाम न करणं हे हार्ट अटॅकला पुन्हा आमंत्रण देण्यासारखं आहे. ही एक वाईट सवय आहे. त्याच्यानंतर चौथी जी वाईट सवय आहे ती आहे अति मद्यपान. जगातल्या सर्व लिटरेचर्समध्ये, साहित्यामध्ये, मेडिकलच्या असेल, कुठल्याही इतर जनरल याच्यात असेल, तर तिथं अति मद्यपान वर्ज्य करा असं लिहिलेलं आहे. तसं आपण म्हणतोच अति जिथं माती होतच असतं,
ही कोणत्याही बाबतीत लागू पडते, हे फक्त अल्कोहोलला दारूलाच लागू पडते असं नाही, कोणत्याही गोष्टीला लागू पडते. आती जिथं माती होणार, मग आतीमध्ये पाणी केलं त्याचा परिणाम लिव्हरकडे होतो अगदी सुरुवातीला, आतड्यावर परिणाम होतो, अन्नाच्या पिशवीवर परिणाम होतो, आल्सरमध्ये तयार होतात, कॅन्सरची शक्यता वाढत असते, तोंडातले कॅन्सर, अन्ननलिकेचे कॅन्सर, आतड्याचे कॅन्सर, फुफ्फुसाचे, हे सगळे जे कॅन्सर असतात याचंही प्रमाण वाढत असतं. आणि लिव्हरवर जेव्हा वाईट परिणाम व्हायला लागतो त्याचं रूपांतर फॅटी लिव्हरमध्ये होऊन त्याच्यातून पुन्हा सिरोसिस लिव्हर होऊन मग नंतर पोटात पाणी भरायला लागतं, पोट फुगतं, नगाऱ्यासारखं पोट मोठं होतं. आणि जेव्हा लिव्हरची स्टेज ही सिरोसिसच्या शेवटच्या स्टेजला जाते आणि पोटात पाणी भरलेलं असतं, ते नुसतं पाणी काढून काढून तो पेशंट कधीही नीट होत नाही चांगल्या प्रकारे. आणि अशा वेळेला जर दुसरा लिव्हर ट्रान्सप्लांट केलं नाही, ते करणं खूप अवघड आहे, अशक्य नाही पण खूप अवघड आहे, सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यातील ती गोष्ट नाही. म्हणून त्या स्टेजला न जाऊ देणं, त्यासाठी काय केलं पाहिजे की आती मद्यपान टाळलं पाहिजे. आती मद्यपानानं अल्कोहोलिक म्हणजे मायोकार्डायटिससुद्धा होत असतं, हृदयसुद्धा खराब होत असतं, आणि किडनी खराब होऊन, लिव्हर खराब होऊन, हृदय खराब होऊन त्यामुळं काय होतं, हे सगळे अवयव पुन्हा हार्ट अटॅक आणायला कारणीभूत होतं. तर ही एक बेकार सवय आहे, वाईट सवय आहे आती मद्यपानाची. याच्यानंतरची वाईट सवय आहे अतिशय ताणतणाव घेण्याची, स्ट्रेस आणि स्ट्रेन, सतत धावपळ, सतत ताणतणाव. या ताणतणावामध्ये राहिल्यानंतर तुमच्या शरीरातले जे हार्मोन्स असतात, कॉर्टिसोल्स जे असतात, स्टेरॉइड्स जे असतात, हे वाढतात जास्त, ॲड्रिनल हे जे प्रमाण वाढतं सगळं. आणि हे वाढल्यानंतर मग तुमचा रक्तदाब वाढतो, तुमच्या शरीरातलं सगळं बॅलेन्स संतुलन राहत नाही, असंतुलन होतं सगळं, त्यामुळं सगळ्या पेशी, सगळे अवयव, सगळ्या संस्था हे चांगल्या प्रकारे कार्य करत नाही, तुमची मानसिकता पण बिघडून जाते. आणि अशा प्रकारे सगळ्या गोष्टींचा ताण हा तुमच्या हृदयावर, तुमच्या मनावर, तुमच्या शरीरावर होतो. आणि ताणतणाव हे सुद्धा मुख्य कारण आहे हार्ट अटॅक येण्याचं. म्हणून ताणतणावविरहित जगात जगता आलं पाहिजे, ताणतणाव हाताळायला शिकलं पाहिजे. कशाप्रकारे ताणतणाव हाताळावा याच्यावर आपण बऱ्याच वेळेला मार्गदर्शन केलेलं आहे. कारण ताणतणाव येणार नाही का, बाहेरची परिस्थिती आपल्या हातामध्ये नसते, म्हणून काय होणार की बाहेरच्या कुठल्याही कारणाने तुमच्यावर दडपण, तुमच्यावर ताणतणाव, त्याचा प्रेशर किती येऊ द्यायचा हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. कोण माणसं कसे वागतात त्याचं तुम्ही किती टेन्शन घ्यायचं हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. आणि त्यालाच आपण म्हणतो की ताणतणाव हाताळायला शिकलं पाहिजे. चांगल्या प्रकारे ताणतणाव हाताळा, जास्त मनावर टेन्शन न घेणं, ताणतणाव न येऊ देणं हे त्याच्यातला चांगला मार्ग आहे. आणि झोप चांगली येणं हे त्याच्यानंतरचं चांगलं काम आहे. पण झोप चांगली येत नसेल, जर तुम्ही सतत बेचैन असाल, शांत झोप, गाढ झोप तुम्हाला लागत नसेल, 7-8 तासाची झोप तुम्हाला मिळत नसेल, काही कारणामुळे मिळत सुद्धा नसेल, तर ते पण एक कारण आहे हार्ट अटॅक येण्याचं. म्हणजे हे जे 6वं कारण आहे हार्ट अटॅक येण्याचं, तर झोप चांगली आली पाहिजे याची आपण तजवीज केली पाहिजे. झोप चांगली येण्याकरता काय केलं पाहिजे, कुठल्या सवयी पाहिजेत, कशाप्रकारे झोप चांगल्या प्रकारे येऊ शकते याच्यावर आपण वेगवेगळे व्हिडिओ केलेले आहे. म्हणून झोप चांगली आली पाहिजे हे सगळ्यात मूळ आहे. त्यासाठी एक आपण म्हणतो की तुमचे इमोशन्स, भावना ज्या असतात त्याला कंट्रोल करा. आणि भावना कंट्रोल करण्याकरता आपण एक वाक्य नेहमी वापरतो की टू कंट्रोल युअर इमोशन्स मेक युअर बॉडी इन मोशन. शरीराला एवढी गती द्या, एवढी मोशन द्या, एवढा व्यायाम द्या शरीराला की असं ते थकलं पाहिजे की पडल्याबरोबर त्याला झोप आली पाहिजे. हे सगळ्यात चांगलं प्रिन्सिपल आहे, सोपं आहे. तर या प्रकारानं गेलं तर झोप चांगली मिळेल. आणि जे काही टिअर अँड विअर झालेलं असतं, दिवसभर शरीराची जी काही झीज झालेली असते ते सगळी भरून येईल, हृदयाला पण चांगल्या प्रकारे आराम मिळेल आणि ते चांगल्या प्रकारे कार्य करायला नंतर आणखी तयार होईल. तसंच एक शेवटची 7वी जी वाईट सवय आहे ती आहे की रेग्युलर चेकअप नसणं. जेव्हा तुमचं वय 25-30-35 पुढं चाललेलं आहे तेव्हा तुमच्या प्रकृतीप्रमाणे तुम्ही ठरवा. डॉक्टरकडे जाऊन काही 6 महिन्याला एकदा चेकअप करायचे की वर्षाला करायचे की 2 वर्षाला करायचे, पण ते चेकअप नियमितपणानं करा. कारण काही सांगता येत नाही की छुपा आजार, एखादा छुपा रुस्तुम तुमच्या शरीरामध्ये कुठला तरी एखादा सुरू झालेला असेल आणि जेव्हा तो खूप मोठं स्वरूप करतो त्यावेळेला लक्षात येण्यापेक्षा आधी जर ते लक्षात आलं तर त्याला कंट्रोल करायला सोपं जाईल. बऱ्याच वेळा काय होतं, आमच्याकडे जेव्हा रुग्ण येतात तेव्हा रक्तदाब पाहिला इतका वाढलेला असतो की तो टोकाला गेलेला असतो, एकदम वरचा रक्तदाब 200 आसपास आणि खालचा रक्तदाब ज्याला डायस्टोलिक म्हणतो तो 150 आसपास. हा हळूहळू वाढत गेलेला असतो म्हणून त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही, पण जर हे चेक केलेलं असलं तर लगेच लक्षात आलं असतं सुरुवातीलाच, त्याचे दुष्परिणाम एवढे नसते झाले. तसंच शुगर, साखरेचे सुद्धा रक्तातील लेवल बऱ्याच वेळा जेव्हा पहिल्यांदा पाहिली जाते तेव्हा ती 500, 550, 600 अशी कुठतरी निघते. म्हणजे ही एका दिवसात झालेली नसते,
ही हळूहळू हळू वाढत आलेली असते. मग साखर अंगातली वाढलेली एवढी असणं जर रेग्युलर चेकअप केलं तर लवकर लक्षात आलं तर तेव्हाच तिला कंट्रोल करता येईल. म्हणजे एवढी वाढलेली साखर आणि इतका वाढलेला ब्लड प्रेशर हे दोन कारण जर एकत्र आले तर हार्ट अटॅक येण्याची चान्सेस एवढे वाढतात. हे दोन मुख्य कारण आहेत मेडिकल कंडिशन्स म्हणले. मग जर रेग्युलर चेकअप केलं तर त्याच्यामुळे काय होईल की हे लक्षात येईल आणि लवकर त्याला कंट्रोलमध्ये करता येईल, लवकर त्याचं नियंत्रण करता येईल आणि हार्ट अटॅक टाळता येईल. तसंच काय होईल याच्यामुळं की रेग्युलर चेकअपमध्ये तुम्हाला तुमचं वजन किती आहे ते पण कळेल, वजन कंट्रोल करायला बरं जाईल. तसंच लिपिड्स ज्याला आपण रक्तातील चरबी म्हणतो, हे कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, होमोसिस्टिन्स वगैरे असतात, हे किती आहेत ते कळेल. आणि चांगला घटक जो असतो त्याच्यातला ज्याला आपण HDL म्हणतो, एकच हा चांगला प्रोटेक्शनचा घटक आहे जो हृदयाची सुरक्षा करतो, हाय डेन्सिटी लिपिड्स ज्याला HDL असं म्हणतात, तो चांगल्या प्रकारे वरच्या लेवलला पाहिजे याची पण काळजी घेता येईल. हे कधी कळेल आपल्याला, जर तपासून घेतलं तरच कळेल आपल्याला. त्याच्याआधी तसंच साधी गोष्ट असते की ज्याच्यावर रोगप्रतिकार शक्तीने अवलंबून असते ते म्हणजे हिमोग्लोबिन. म्हणजे तुमच्या शरीरात रक्ताचं प्रमाण किती आहे, लाल पेशी कशा आहेत, पांढऱ्या पेशी आहेत, हिमोग्लोबिन किती आहे, हे सगळं जर समजलं तर त्याच्यात पण सुधारणा करायला तिथं वाव मिळेल. तसंच पोटाची सोनोग्राफी वगैरे केली काय किंवा बाकीच्या काही तपासण्या केल्या, लिव्हरची कंडिशन कशी आहे, किडनीची कंडिशन कशी आहे, हृदयाची अवस्था कशी आहे, फुफ्फुसाची अवस्था कशी आहे, पोट काय म्हणते, आतड्यांचं कसं आहे, सगळं ओव्हरऑल चेकअप जर शरीराचं झालं तर त्याच्यातून काय होईल की जे काही फॉल्ट्स असतील, जे काही दोष असतील, तर ते दोष जर लक्षात आले तर ते लक्षात आले लगेचच करेक्शन करता येईल. आणि आपण काय म्हणतो की वेळेत घेतलेला एक टाका पुढचे 9 टाके वाचवतो. कारण छोटं छिद्र पडलं किंवा छोटं फाटलं तर तिथं 1 टाका किंवा 2 टाक्यानं ते भागत असतं, परंतु जर ते खूप मोठं फाटलं तर तिथं पुन्हा नंतर 10-20 टाके घ्यावे लागतात. ते वाचवण्याकरता म्हणून आपण म्हणतो की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. रोग प्रतिबंध हा सगळ्यात चांगला मार्ग आहे नंतर उपचार करत बसण्यापेक्षा किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन टाळण्यापेक्षा, त्या दुःखातून, त्या भयंकर वेदनामधून आणि जीवाचा धोका घेण्यापासून, त्यापेक्षा हे प्रिव्हेंशन केलेलं होच नाही म्हणून काळजी घेतलेली ही अतिशय चांगली आहे. तर या ज्या 7 वाईट सवयी आहेत याच्यामधली तंबाखू अजिबात घेऊ नका. थोडक्यात सांगायचं तर तंबाखूचं कुठलंही स्वरूप किंवा धूम्रपान करू नये. आहार हा चांगल्या प्रकारचा घेतला पाहिजे, व्यायाम नियमितपणानं केला पाहिजे, अति मद्यपान नाही केलं पाहिजे, ताणतणाव हाताळायला चांगल्या प्रकारे शिकलं पाहिजे, झोप चांगली मिळेल याची तुम्ही व्यवस्था केली पाहिजे, तशी सवय लावली पाहिजे, वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं हे केलं पाहिजे आणि रेग्युलर चेकअप केले पाहिजे. रेग्युलर चेकअपमध्ये जर काही दोष आढळून आले ते लगेच त्यावेळेला दुरुस्त करून घेतले पाहिजेत. हे सगळे जर गुण आपण पाळले, हे सगळे नियम जर आपण पाळले तर त्यामुळं काय होईल की हार्ट अटॅक टाळता येईल. आणि जगातलं जे मृत्यूचं नंबर एकचं कारण आहे, ज्याला वेळच मिळत नाही नीट करायला किंवा जिथं खूप वेळ मिळत नाही तुम्हाला ट्रीटमेंट घेण्याकरता किंवा उपचार घेण्याकरता, असे बरेच पेशंट रुग्णालयात जाण्याच्या आधीच रस्त्यातच मरण पावतात. इतका भयंकर हा धोकेदायक आजार आपण टाळू शकू तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते सर्व नात्यां श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.